गाइस आई एम रियली सॉरी गाइस, खरच सॉरी यार, खूप सॉरी नीरव, सॉरी 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 काय लावलंय सुकालपासून? तुला सांगितलेलं कळत नाहीये का? तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये, जे काही घडलं तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. इट वॉज अन ऍक्सिडेंट. तू जर परत हे बोललास ना की हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, तर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही, लक्षात ठेव. मला कंटाळा आला या सगळ्याचा, मी चालले. सायली काय करतेस तू? हे बघ, अजून फक्त एक दोन दिवसांचा प्रश्न आहे. सरांना नक्की सांगू मुलांविषयी की नको? सांगितलं तर सर मुलांना रस्टिकेट करायची भीती, आणि नाही सांगितलं तर माझी नोकरी जायची. जाऊ दे, सरांना तर सांगायलाच हवं, नंतरच नंतर बघता येईल. कुठं गेला होता तुम्ही सगळे? बोला, काय विचारतीये मी? दोन दिवस कुठं गेला होता तुम्ही सगळे? गडावर मॅडम, गडावर. गडावर? गडावर ट्रेकिंग, ट्रेकिंग करतो. ट्रेकिंग? येस येस. ट्रेकिंग साठी? एवढा भर उन्हात तुम्ही ट्रेकिंगला गेला होतात? तेच ना मॅडम, याला मी तेच म्हंटल होत की अरे एवढं ऊन आहे, कशाला ट्रेकिंगला जायचं? पण ऐकलंच नाही त्याने, माहितीये. हो, आणि त्याने माहितीये कोणाला कळवायची उसंतच नाही दिली. एवढी घाई करत होता ना, घेऊनच गेला आम्हाला. उसंत दिली नाही म्हणजे तुम्हाला तुमची जबाबदारी कळत नाही का? असं कुणालाही न सांगता दोन दिवस तुम्ही गायब होता म्हणजे काय? सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेज कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा, सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना, सुनना वाईफाय वाला प्यार. तुम्हाला कुणाला काही झालं असतं तर तुमच्या पेरेंट्सनी आम्हालाच धारेवर धरलं असतं ना? सॉरी मॅम, खरंच सॉरी मॅम. अरे पण मुळात कुणालाही न सांगता जायचंच कशाला कुठे? एवढी साधी शिस्त नाही पाळताय तुम्हाला? सॉरी 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 म्हणे तरी बरं, वेळेत आलात म्हणून. नाही तर बॅग पॅक करून घरीच जायची वेळ आली होती तुमची. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? आता सरांना तुमच्याविषयीच सांगणार होते मी. तेवढ्यात तुम्ही मला अडवलत म्हणून बरं झालं.
नाही मॅडम, खरंच सॉरी, खरंच खरंच सॉरी, पुन्हा नाही होणार असं. ही शेवटची वॉर्निंग आहे, लक्षात ठेवा. बरं, तुमचं ट्रेकिंग कसं झालं? एकदम भारी मॅडम, एकदम भारी. अहो काही गड चढली आहे परी, हा घोरपडी सारखी एकदम. तान्हाजी मालुसरांनी इलाज वापरला असणार बघा ते गड चढायला. ते नाही विचारत आहे मी, तिथे कुणाला काही लागलं नाही ना हे विचारतीये. नाही मॅडम, लागलं नाही, लागली वाट. म्हणजे गडावर जायची वाट खूप चांगली होती मॅडम. हाय शपथ सांगतो, हे दोन दिवस ना कधीच विसरणार नाही मी. तुम्हाला सांगू मॅडम, आयुष्यात जर सोबत असली ना तर त्या बिस्किटावरती पण जगता येत हे शिकलोय मी. म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो हो मॅडम, सगळं ठीक आहे, काही नाही झालं. ते काय ना, पिकनिक संपून आपण घरी येतो, मग रोजचं सगळं रुटीन चालू होतं म्हणून जरा इमोशनल व्हायला होता ना आपल्याला, तसं झालंय त्याचं. हो ना, ठीक आहे. आणि पुन्हा जर असं काही केलं ना तर? नाही नाही मॅडम, असं नाही होणार, खरंच नाही होणार. वी प्रॉमिस. येस मॅडम. गुड, बाजूला हो. थँक गॉड आपण वेळेत बाहेर आलो. तेच ना, थोडा जरी उशीर झाला असता ना तर आपल्याला आपलं हातातच मिळालं असतं रस्टिकेशन सर्टिफिकेट. अरे बाबा नको ना असं बोलू, नशिबाने आपण वाचलोय माहितीये. नशिबाने नाही, सायलीमुळे. ऍक्च्युली फ्लॅशबॅक बघ, तिला पण वाटतंय आपण बाहेर जाऊ नये म्हणून. तिचं सोड, तुझं सांग. तुला काय असं वाटतं की आपण इकडून बाहेर पडू नये? का म्हणजे, तू काय वेडी बिडी आहेस का? अगं बाहेर तर रोहितची सगळी माणसं टपून बसली असतील ना आपल्याला मारायला. परी, त्यांना आपल्याला मारायचं असतं ना तर त्यांनी कधीच शोधून काढलं असतं आपल्याला पोलिसांची मदत घेऊन आणि मारून टाकलं असतं. म्हणजे? अगं म्हणजे कदाचित आपल्याला जसं वाटतंय ना तसं काही नाहीच आहे. कदाचित कुणीच आपल्या मागावर नाहीये. अगं पण सायली, त्यांना जरी कळलं नसलं तरी बाकी सगळ्यांना माहितीये ना की आपला काहीतरी झालंय म्हणून राडा रोहित सोबत. तर उद्या पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं संशयित म्हणून, तर मग सगळ्यांचं करिअर ना एका फटक्यात संपून जाईल. अशी कशी संपतील सम्राट, कशी संपतील? हे बघ, पोलीस आपल्याला फक्त अटक करू शकतात, शिक्षा नाही. त्याच्यासाठी कोर्ट मध्ये जावं लागतं आणि कोर्ट पुरावा मागतं. आणि त्यांनी खोटे पुरावे मिळवले तर? धवल तरीही आपणच जिंकू, कारण आपली बाजू सत्याची आहे. आणि तसं नाही झालं तर? तसं झालं नाही तर पुढे काय करायचं याचा विचार करत आपण बाहेर पडण्याचा चान्सच नाही घ्यायचा. हे काय लॉजिक आहे यार तुमचं? हे सगळं जाऊ दे, हे सोडून देऊया आपण. पण आपण इथून बाहेरच पडलो नाही आणि पोलीस आपल्याला शोधत शोधत आपल्या घरी जाऊन धडकले तर? तर काय होईल याचा विचार केलाय तुम्ही कोणी? आपल्या घरच्यांना कुठल्या प्रेशरला सामोरं जावं लागणार आहे याचा जरा जरी अंदाज आहे तुम्हाला? मी म्हणून म्हणते यार आपण इकडून बाहेर पडूया आणि त्यांना विश्वासात घेऊया, त्यात काय वाईट आहे? पण बाहेर सगळं शांत असेल
याची शाश्वती कोण देणार आहे आपल्याला? मनवा बाहेर शांत असायला रांत पेटलेला असायला हवं ना आधी. आणि फ्रँकली मला नाही वाटत की घडलेल्या घटनेविषयी कुणाला माहिती आहे बाहेर. कशावरून? अरे कशावरून काय नीरव, अरे सचाला सुद्धा आपण सांगितल्यावर कळलं या सगळ्याबद्दल. काल आज दोन दिवस झाले तरी त्याचं असं म्हणणं आहे की त्याने ना कॉलेजमध्ये रोहित बद्दल ऐकलं ना मीडियामध्ये. याचा अर्थ काय होतो? असं असेल तर बाहेर पडून बघायला काहीच हरकत वाटत नाहीये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. आपण एटलीस्ट इकडून बाहेर तरी पडूया, त्याच्याशी आपल्याला कळणार कसं की आपल्याला पुढे काय करायचंय. भाई लोक, सायली जे काय बोलते ते आपल्याला पटतंय. ह्या बघा, जर बुडायचं नसेल ना तर आपल्याला हात पाय मारावेच लागणार आहे. ठीक आहे, आय एम रेडी. आम्ही पण रेणुका. तूच म्हणतेस ना की बाप्पा नेहमी आपल्या सोबत असतो, हो ना? मग अशा वेळी तरी तो आपल्याला का सोडून जाईल? आपला बाप्पा आपल्या सोबतच आहे. आता फक्त गरज आहे ती आपण पाऊल पुढे टाकण्याची. आणि ट्रस्ट मी, तो आपल्याला नाही पडू देणार. असं अलगद उचलून घेईल आपल्याला. सायली मॅडम, खरंच आपण ग्रेट आहात. आभार प्रदर्शन खूप झालं. आता आधी सगळ्यांनी फोन चालू करा आपापले आणि घरी फोन करून कळवा. मी फोन करणार बापा घरी आणि नंतर ना असं मस्त आंघोळ करणार आरामात हॉस्टेलवर. मी तर 2 तास डुंबून राहणार आहे बाथटब मध्ये. हो आपण पण. तुझ्याकडे आहे का बाथटब? टब नाही येड्या, पण टाकी तर आहे ना. टाकी धुवायच्या नावाखाली टाकी तर उडी मारून बसतो. ऐका ऐका जरा ऐका, तुम्हाला जे करायचंय ते करा, पण आधी रूम वर जा, फ्रेश व्हा आणि आपलं रेग्युलर रुटीन आहे ना ते सुरू करा. हा भाई लोक, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉर्मल वागा. ए अर्ध विस्की कळलं काय? हा, आपल्या बरोबर काय घडलंय असं दाखवू नका. कोणाला असं संशय आला नाही पाहिजे, कळलं? रेणुका ऐकलं ना, नॉर्मल वागायचं एकदम. हा, एकदम नॉर्मल. बघ, बाहेर कोणाला काहीच कळलेलं नाहीये. सो चल. गुड, चला आता जाऊ, फ्रेश होऊ आणि लेक्चरला भेटू लवकर. डन डन डन. नीरू नीरू, काय 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 झालं सम्राट? सम्राट काय करतोय तू? मी आता जस्ट आंघोळीवरून आलोय. अरे आंघोळीने काय होते, नुसत्या आंघोळीने त्या गोडाऊनचा नाही जाणार ना वास. तू तू इतका हळू का बोलतोस? आणि जोरात बोल ना, त्या चक्राने हेडफोन घातले. जोरात बोल.
अरे निरुत्या, इतके दिवस त्या गोड्यांमध्ये राहू ना, मला असं वाटायला लागलं की मोठ्याने बोललं ना तू कोणतरी येऊन पकडेलच आपल्याला. हे बघ सम्राट, जास्त विचार करू नको, काही झालेलं नाही. कोणी आणलं बियरच्या बाटल्या? याच उत्तर ना, ते कान बंद केले ना माकडच देऊ शकत. ये माकडा, काय रे नॉनसेन्स, काय वेळेच आहे करतो रे? हा तू काय वेळेच आहे लावलेस रूम वर? तू पण यायला चालू केलीस वाटत. मी ना तू केलीस आणि शेवटचं सांगतोय बंद करायला. का का म्हणजे हे सगळे धंदे नाही चालणार या रूम मध्ये? ए बाळा, बघ एक लक्षात घे, ही जशी तुमची रूम आहे ना तशी ही माझी पण रूम आहे, कळलं ना? आणि मला माझा माझा फ्रीडम आहे इथे कसंही वागायला. हे चक्र्या, आम्ही तुला फ्रीडम ऑफ स्पीच देतो ना या रूम मध्ये, तेवढंच खूप आहे तुझ्यासाठी. काय फ्रीडम ऑफ ड्रिंक्स वगैरे तुला मिळणार नाहीये. मिळणार नाही म्हणजे काय? हे बघ, फ्रीडम ही काय तुम्ही मला द्यायची गोष्ट नाहीये, तो माझा अधिकारच आहे. त्यामुळे मी या रूम मध्ये वाटेल ते करीन, कळलं? हो हो, तर मला जे वाटतंय ना ते मी पण करतो ना. हात लावायचं काही कारण नाही. हे बघ, युद्ध हे नेहमी समोरच्याकडे असलेल्या शस्त्रांनीच लढायचं असत, कळलं ना? म्हणजे 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 हे बघ, मी कधी तुझ्याशी बुद्धीनी लढलोय का? चक्र्या, त्याची अक्कल काढण्याची गरज नाही, सांगून ठेवतो. हो ना, मग समजो ना, समजव तुझ्या या कोल्हापूरच्या गाड्याला. कोल्हापूरला मध्ये आणायचं नाही हा, या बाटल्या इथे कशा आल्या ना ते आधी सांग. सांगतो ना, सांगतो ना तुला, मी काय घाबरतो की काय तुला? हे बघ, तुम्ही दोघं रूम वर नसताना आमचा मालेगावचा हॅरी पॉटर या सिनेमाचा एक स्पेशल स्क्रीनिंग होत माझ्या काही विशेष मित्रांसाठी. अच्छा, म्हणजे सिनेमा बघताना तुझ्या या विशेष मित्रांनी शेड खाल्ले वाटतंय? माझ्या मित्रांना काही बोलायचं कारण नाही, आधीच सांगून ठेवतो. कशाला? जेव्हा तवलू इथे येतो तेव्हा त्याचा करतोस की अपमान? त्याचा काय? अरे तो आहेच त्या बायकीचा. तवलूला बोलायचं ना तुझा मारून टाक मला, मर्डर कर माझा, मर्डर कर. ती गप बाटली घाल एकदाची माझ्या डोक्यात, म्हणजे काय तुझ्या आत्म्याला ती शांती लागेल. काय करतोस तू? मरेल ना तो. बोल ना, बोल ना नॉनसेन्स. आता गप्प झाला, आता काय गप्प झाला, बोल ना, बोल ना. अरे हा चलो, घाल ना ती बाटली माझ्या डोक्यात, घाल ना, मारून टाक ना मला, शांत होशील एकदाचा. हिंमत गेली, हिंमत गेली. चक्र्या घाल ना, काय शेपूट का घातली, बाटली घाल ना डोक्यात माझ्या. चक्र्या सोड, जात. मी चाललोच आहे, कळलं ना? मला पण काय हाऊस नाही याच्या तोंडी लागायची. आला मोठा माझा मर्डर करणारा. नॉनसेन्स. त्याला कळलंय मर्डर बद्दल, त्याला कळलं. सम्राट, सम्राट काही काही कळलं नाही, कुणालाही काही कळलं नाही. हा अरे तू आता बोलला ना, तो बोलला ना की तू मर्डर करणार वगैरे, तो बोलला आता. अरे तू तू चक्र चक्र कसं आहे माहितीये ना आपल्याला, तू तू रँडम काही बोलत असतो रे. आणि काय ना, आपल्या मनात तसं बसलंय म्हणून आपल्याला तसं वाटतंय, बाकी काही काही झालेलं नाही. हा तू बस 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 बस, शांत शांत. पण निरू चक्र्या बरोबरच बोलला, आपण मर्डर केलाय, आपण मर्डर केलाय नीरू. आणि हे जर आपल्या आई वडिलांना कळलं तर काय वाटते? आम्हाला तर वाटतंय की मी मोठा असा कबड्डी पट्टू होईल, आईला वाटते की मी अभ्यास करून ना असं जॉब वगैरे लागेल. आपणच ना, आपणच अशा नको त्या जोशात येऊन त्यांच्या सगळ्या स्वप्नाची माती काढून टाकली. हे बघ सम्राट,
आपण कोणाच्याही स्वप्नांची माती केलेली नाहीये. आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत. फक्त थोडेसे पेशन्स ठेव, हां थोडेसे. आणि काय ना, हे आपल्याला हे असं काही दिवस चोराच्या मनात चांदणं असल्यासारखं वाटणं खूप साहजिक आहे. पण डोंट वरी, हे बघ आपण घाबरण्यासारखं काही कारण नाही. आपण काही केलेलं नाहीये सम्राट, काही केलं नाही. कमाल आहे ना नीरू, गोडाऊन मध्ये असताना मी तुला समजत होतो, त्याच्या बाहेर निघाल्यावर तुला मला समजायला लागते. अरे समरू, एक गडबडला ना की लगेच दुसऱ्याने त्याला हात द्यायचा, हाच तर उसूल आहे ना मैत्रीचा. नीरू, आपण चुकलो नाही ना. हे बघ सम्राट, आपण काहीही चुकीचं नाही केलं, आपण सगळे बरोबर आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकमेकांच्या सोबत आहोत.